मुंबईतलं सगळ्यात मोठं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणजे ज्याच्यामध्ये ऑलिम्पिक साईजचा स्विमिंग पूल असेल आणि अद्ययावत सगळ्या खेळाच्या सुविधा असतील असं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स घाटकोपर पश्चिमला तयार होत आहे, त्याची बैठक आज माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे झाली. सर्व अधिकारी त्या बैठकीत होते आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं लवकरच भूमिपूजन माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण करतो आहोत. सोबत घाटकोपरचं राजावाडी हॉस्पिटल हे सध्या 1.5 लाख स्क्वेअर फिटाचं आहे, ते पूर्णपणे तोडून टप्प्याटप्प्याने आपण त्या ठिकाणी 10 लाख फुटाचं हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी बांधतो आहोत, त्याची बैठक आज आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे झाली. या क्षणाला त्या ठिकाणी फक्त 596 बेड आहेत, अतिशय दुरावस्था आहे. दुर्दैवानं आत्तापर्यंत सत्तेत असलेल्या श्रीमान उद्धव ठाकरेजींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. असं हॉस्पिटल ज्या हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर स्ट्रेचर ओढायला देखील तिथे वॉर्डबॉय नाही, उपचार करायला डॉक्टर नाही, ॲडमिट झाला तर बेड नाही, इतकी वाईट अवस्था त्या राजावाडी हॉस्पिटलची दुर्दैवाने उद्धव सरकारच्या काळात झाली. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी तातडीनं निर्णय घेतला, आजच्या बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले, ते हॉस्पिटल पूर्णपणे तोडून त्या 5.5 एकरच्या जागेत एक अद्ययावत हॉस्पिटल आपण बांधतो आहोत. प्रयत्न आहे कॅन्सरपासून सर्व प्रकारच्या आजारांवर त्या ठिकाणी उपचार मिळेल आणि मुंबई शहरातलं सगळ्यात अद्ययावत कॅन्सर, हार्ट, बायपास अशा सगळ्या आजार आणि अशा सगळ्यांची ऑपरेशन्स त्या ठिकाणी केली जातील. राजावाडीमध्ये येणाऱ्या रुग्णाला ते हॉस्पिटल तयार झाल्याच्या नंतर नायर, सायन, KEM किंवा अन्यत्र कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जावं लागणार नाही, लागू नये, सगळ्या सुविधा राजावाडीमध्येच असाव्यात, अशा प्रकारचे स्पष्ट निर्देश माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेत. येणाऱ्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हातून भूमिपूजन होईल आणि राजावाडी हॉस्पिटलचा हा पूर्णपणे जीर्णोद्धार नव्यानं अतिशय सुसज्ज आणि जगातल्या सगळ्या अद्ययावत यंत्रणा असलेलं हे हॉस्पिटल सुरू होईल. आनंदाची गोष्ट अशी आहे की मुंबईतलं पहिलं कॅशलेस म्हणजे एकही रुपया पेशंटनं घरून आणायचा नाही अशा प्रकारचं हॉस्पिटल राजावाडीमध्ये सुरू करण्याचा मानस या निमित्तानं आपण संकल्प घेतला आहे आणि त्या दृष्टीचे सगळे निर्देश माननीय उपमुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त आणि संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. भंडाऱ्याची उधळण म्हणजे